नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण खूप साऱ्या कविता खूप सारे पाठ पाहिलेले आहेत, व्याकरणचा विभाग पाहिलेला आहे। त्यानंतर आज आपल्याला पुढच्या विभागाकडे जायचं आहे आणि तो पुढचा विभाग म्हणजे कविता आहे। कविता क्रमांक आहे 13, कवितेचं नाव आहे अनामवीरा। आता अनाम या शब्दाचा अर्थ आहे माहीत नसलेला, वीरा मतलब वीर आहे सैनिक, अनामवीरा माहीत नसलेल्या सैनिका असं या कवितेचा अर्थ होतो। आता ही जी कविता आहे सैनिकांच्यावर आधारित लिहिलेली कविता आहे, अतिशय सुंदर, मनाला मोहून टाकणारी, मनाला आकर्षित करणारी। सैनिकांचं जीवन कसं असतं, देशासाठी तो कसा लढतो, या सर्व गोष्टीचं विवेचन, त्यानंतर हा सैनिक रात्रंदिवस देशासाठी राबत असतो, देशासाठी बलिदान देत असतो, अशा सैनिकाला आपण कधीही विसरता कामा नये। आता तुम्हाला माहीतच आहे भारत आणि चीन इथं युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये आपले भारतीय सैनिक रात्रंदिवस काम करायला लागलेले आहेत। अशा या सैनिकांची जीवनगाथा गाणं खूप गरजेचं आहे। तसंच आपल्यासमोर आता एक फार मोठं युद्ध समोर उभं राहिलेलं आहे, ते म्हणजे कोरोना। कोरोना आपल्या जीवनाशी आता निगडीत झालेला आहे, हे कोरोना युद्ध सुरू झालेलं आहे, या युद्धामध्ये आपण सैनिक म्हणून लढायचं आहे। त्यासाठी बघा, बीती नको या कोरोनाशी एक होऊन आपण लढूया, कोरोनाशी मुक्त करूया, चला कोरोनातून मुक्त होऊया, भीती नको एक होऊया, कोरोनाला मुक्त करूया। पोलीस रात्रंदिवस राबती, डॉक्टर रात्रंदिवस सोबती, एक होऊन युद्ध लढूया, कोरोनाला पराभूत करूया, आपण सारे एक होऊया, कोरोनाला पराभूत करूया। भीती कशाची मनात नको आता, कोरोनाला मुक्त करूया, असे आपण हे सैनिक होणार आहोत, हेच या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न कुसुमाग्रज यांनी केलेलं आहे। आता कुसुमाग्रज यांची ओळख आपल्याला थोडक्यात करून घ्यायला पाहिजे। कुसुमाग्रज यांची ओळख थोडक्यात करून घेत असताना त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर। 1912-1999 असा त्यांचा कालावधी आहे। ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध असे लेखक आहेत, कवी आहेत, नाटककार आहेत। जीवन लहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवे, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। वैजयंती, राजमुकुट, संतेय, नटसम्राट, वीज मनाली धरतीला, विदूषक इथेले नाटके त्यांचे प्रसिद्ध आहेत। तर प्रस्तुत कवितेमध्ये कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या, वेळप्रसंगी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या आणि देशाचं संरक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केलेलं आहे। माहीत असलेल्या ज्ञात अज्ञात या शब्दाचा अर्थ असा आहे, माहीत असलेल्या आणि माहीत नसलेल्या सैनिकाला अभिवादन केलेलं आहे। देशाच्या सीमेवर जागरूक पहार ठेवणारे जे सैनिक आहेत आणि शत्रूंशी लढताना बलिदान देत आहेत, त्या सैनिकांच्या प्रत्येकाने शब्दाचं प्रकटीकरण आणि त्यांना केलेलं अभिवादन या पाठामध्ये या कवितेमध्ये केलेलं आहे। या सैनिकाचं जीवन तुम्हाला माहीत असायला पाहिजे, म्हणून सैनिक कसा असतो, आपलं घरदार कसं सोडून जातो, या सगळ्या गोष्टीचं विवेचन। आता बघा, मी तुम्हाला ही कविता थोडक्यात वाचून दाखवा म्हणून दाखवते, त्यानंतर कवितेचा सारांश थोडक्यात सांगते आणि त्यानंतर मग कवितेच्या ओळी मी सांगते, त्याचा अर्थ सांगते, ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। बघा, पान नंबर 60, अनामवीरा। घटक आहे पद्य, उपघटक आहे अनामवीरा, कविता क्रमांक आहे 13, पान नंबर आहे
त्यामध्ये आलेले जे कठिन शब्द आहेत ते बघा. अनाम वीरा जिते जाहला तुझा जीवनात संपतिते ना कुणी बांधला पेटली नवात. दगदगता समराचा ज्वाला या देशाकाशी जळावयास्त संसारातून उडून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संदेचा रेषा मरणामध्ये विलीन होसी नाभय नामाशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नस उधानले भाव प्रिया सतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील वाट टपावर तुझे यशोगान सफल झाले तुझेच हेरे तुझेच बलिदान. काळो कापून विजयाचा ये पहाटेचा तारा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. कविता वाचन झालेलं आहे. आता या कवितेमध्ये जे काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सारांश सांगणार आहे. एक माहीत नसलेला सैनिक आहे. त्या सैनिकाच्या जीवनाचा अंत हा लढताना झालेला आहे. मात्र लढताना झालेल्या सैनिकाचं दुःख या जनतेला नाही आहे. त्याचं स्मारक कुठेही बांधलेलं नाही आहे किंवा त्याच्या नावाची ज्योतसुद्धा कुठं पेटवलेली नाही. आकाशामध्ये दगदगत युद्ध चालू झालेलं आहे आणि या ज्वाला भडकलेल्या आहेत. या भडकलेल्या ज्वालामध्ये हा सैनिक संसारातून हसत हसत्या खेळत्या संसारातून तो उठून लढायला गेलेला आहे. पण त्याची पर्वा मात्र कुणाला नाही. संध्येच्या म्हणजे संध्याकाळची रेषा क्षितिजाच्या रेषा देशा जशा लुप्त होतात तसं तो मरणामध्ये विलीन झालेला आहे तरीसुद्धा या जनतेला त्याची काळजी नाही आहे. या जनतेवर त्यानं आपतोनात प्रेम केलेलं आहे. या जनतेसाठी त्यानं स्वतःचा प्राण दिलेला आहे. पण त्या जनतेच्या मनामध्ये त्याच्याबद्दलच्या कुठल्याही भावना उचंबळून आलेल्या नाही आहेत किंवा इतिहासाच्या पानावर कुठंही त्याचं नाव नोंदवलं गेलेलं नाही आहे. या जीवनामध्ये जे भाट आहेत म्हणजे गायक जर त्याच्या स्तुतीचं गायन गायलं नसलं तरी त्याच्या मरणाला काही अर्थ नाही. मात्र हे गायक जर हे गाणं गायले असेल तर त्याच्या मरणाला अर्थ आहे. आणि काळोखात म्हणजे अंधारातून विजयाचा पाठ घेऊन येणाऱ्या माहीत नसलेल्या सैनिका सगळ्या सैनिकांच्यापेक्षा तू वेगळा ठरलेला आहेस. तुलाच माझा पहिला प्रणाम असेल. तुलाच माझा पहिला नमस्कार असेल. असं या कवितेचं सारांश आहे. आता बघा या कवितेच्या ओळी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. अनाम वीरा जिते चाहला तुझा जीवनात संपतिते ना कुणी बांधली पेटली नवात. अनाम वीरा अनाम म्हणजे माहीत नसलेल्या सैनिका. अनाम या शब्दाचा अर्थ काय आहे? माहीत नसलेला सैनिक. माहीत नसलेला सैनिक अनाम म्हणजे काय? माहीत नसलेला सैनिक. हे माहीत नसलेल्या सैनिका वीर म्हणजे सैनिक. हे माहीत नसलेल्या सैनिका तुझ्या जीवनाचा अंत झालेला आहे. झाला म्हणजे झाला. तुझ्या जीवनाचा अंत झालेला आहे. हे अनामवीरा तुझ्या जीवनाचा अंत झालेला आहे. पण या जीवनाचा अंत तू देशासाठी केलेला आहेस हे मात्र नक्की. पण ज्या ठिकाणी तू जीवनाचा अंत केलेला आहेस त्या ठिकाणी कुणीही तुझं स्तंभ बांधलेलं नाही. स्तंभ याचा अर्थ काय आहे? स्मारक. त्या ठिकाणी कुणीही तुझं स्मारक बांधलेलं नाही किंवा कुणीही तुझी वात म्हणजे ज्योत. वात म्हणजे काय? ज्योत. वात कुणीही पेटवलेली नाही. तू असा माहीत नसलेला सैनिक झालेला आहेस. तुझ्या जीवनाचा अंत झालेला आहे. तुझ्या जीवनाचा अंत झाल्यानंतर त्या ठिकाणी तुझी आठवण म्हणून कुणीही स्मारक बांधलेलं नाही आहे.
किंवा त्या ठिकाणी पेटती वात सुद्धा कुणी ठेवलेली नाही आहे। अशी दुर्दैवाची कहाणी तुझी ठरलेली आहे, अशी दुःखाची कहाणी तुझी ठरलेली आहे। दगदगता समुद्राच्या ज्वाला या देशाकाशी जळावयास्तव संसारातून उठून या जाशी। आकाशाच्या देशाच्या आकाशामध्ये या लढाईच्या ज्वाला भडकायला गेल्या आहेत। अशा या लढाईच्या ज्वालामध्ये जळण्यासाठी लढण्यासाठी तू काय केलेलं आहेस? हसत मुकत संसारातून उठून गेलेला आहेस। तुझं संसार कसं झालेलं आहे? फुललेला आहे। अशा या फुललेल्या संसारातून, हसत्या खेळत्या संसारातून तू उठून गेलेला आहेस। कशासाठी उठून गेलेला आहेस? देशाचं संरक्षण करण्यासाठी उठून गेलेला आहेस। पण माहीत नसलेल्या सैनिका तुझं स्मारक मात्र कुणी बांधलेलं नाही आहे। तुझ्या नावाची ज्योत मी कुणीही पेटवलेली नाही आहे। हीच दुःखाची गोष्ट आहे। त्या देशाच्या ज्वाला भडकलेल्या आहेत, लढाईसाठी सगळे तयार झालेले आहेत, आणि तू कशाचाही पाठिंब्याचा पुढचा विचार न करता खेळत्या असत्या संसारातून उठून त्या लढाईमध्ये तू गेलेला आहेस। मूकपणाने तमी लोपती संदेचा रेषा मरणामध्ये विलीन होशी नाभे नाशा। मूकपणाने शांतपणाने, तमी म्हणजे अंधार, तमी म्हणजे काय? अंधार। ज्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळी मूकपणाने तमी लोपती संदेचा रेषा, ज्याप्रमाणे संध्याकाळी सूर्यास्त होत असताना क्षितिजाच्या रेषा शांतपणे लुप्त होतात, अगदी शांतपणे लुप्त होतात, तसं हे वीर सैनिका, हे सैनिका तू शांतपणे मरणामध्ये लुप्त झालेला आहेस। आणि या मरणामध्ये लुप्त होत असताना कशाचीही तू भीती बाळगलेली नाही आहेस, कशाचीही आशा तू दाखवलेली नाही आहेस, कोणतीही महत्वाकांक्षा तुझ्यासमोर ठरलेली नाही आहे, कशाचं भयसुद्धा तुला आलेलं नाही आहे, कशाची भीती तुला वाटलेली नाही आहे, कशालाही तू घाबरलेला नाही आहेस। अशा पद्धतीनं तू काय झालेला आहेस? मरणामध्ये विलीन झालेला आहेस। जसं संध्याकाळच्या वेळी आकाशामध्ये म्हणजेच संध्येच्या रेषा संध्याकाळच्या वेळी क्षितिजाच्या रेषा जसं लुप्त पावतात, शांतपणे मूकपणाने जसं लुप्त पावतात, तसं शांतपणे तू रणांगणामध्ये मरणामध्ये विलीन झालेला आहेस। विलीन होणे म्हणजे लुप्त होणे, तू मरणामध्ये लुप्त झालेला आहेस। कोणतीही भीती तुला वाटलेली नाही आहे, कोणतंही आशा आकांक्षा तुनं ठेवलेला नाही आहेस, शांतपणे मरणाला समोर गेलेला आहेस। अशा या वीर सैनिका, जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव। जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, ज्या जन म्हणजे लोक, ज्या लोकांच्यासाठी तू मरण पावलेला आहेस, त्या लोकांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल कोणत्याही भावना उचंबळून आलेल्या नाही आहेत। हे सैनिका, हे माहीत नसलेल्या अनामवीरा, ज्या लोकांच्यासाठी, ज्या जीवितासाठी तू स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेला आहेस, त्या लोकांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल कोणतीही भावना उचंबळून आलेली नाही आहे। आणि रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव, इतिहासाच्या पानावर कुठंही तुझं नाव नाही। किती दुर्दैवाची आणि किती दुःखाची गोष्ट आहे बघ सैनिका, इतिहासाच्या कुठल्याही पानावर तुझं नाव आलेलं नाहीये। आणि इतिहासाच्या कुठल्याही पानावरती तुझं नाव नसताना तू
काय केलेला आहेस, या मरणामध्ये विलीन झालेला आहेस, या जनतेसाठी तू मेलेला आहेस, पण तुझा नावाची नोंद मात्र कुठेही झालेली नाहीये, अशा या मरणामध्ये विलीन झालेला आहेस। जरी न गातील भाट जपावर तुझे शोगान, सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान। जरी न गातील भाट, भाट म्हणजे गायक, डपावर म्हणजे वाद्य, डप म्हणजे एक वाद्य आहे, यशोगान म्हणजे यशाचे गाणे, सफल म्हणजे यशस्वी आणि बलिदान म्हणजे प्राण देणे। जरी न गातील भाट, जर सुंदर गळा असणारे जे गायक आहेत त्या ते गायक तुझ्या यशाचं यशोगान टाकवर गायले नसतील तर तुझ्या मरणाला कोणतीही किंमत नाही। मात्र हेच गायक तुझ्या यशाचे गान गात असतील तर मात्र तुझ्या मरणाला खरोखरच हे आलेलं आहे, काय झालेलं आहे, यशस्वी ठरलेलं आहे, बलिदान यशस्वी ठरलेलं आहे। हे वीर सैनिका, हे जे भाट आहे, हे भाट तुझ्या यशाचं गाणं गायलं तर तू मेल्यानंतर तर हा मरण पावलास त्याचं सफल ठरलेलं आहे। मात्र हे भाट जर गाणी गात नसतील तर तू मेलेलंच सफल ठरलेलं नाही आहे, कारण तुझ्यासाठी कुणी स्मारक बांधलेलं नाही आहे, तुझ्या नावाची ज्योत कुणी पेटवलेली नाही आहे, म्हणून हे वीर सैनिका तुझ्या जीवनाचा अंत झालेला आहे, पण दुर्दैव्यानं तुझं अंत दुःखानं अंत झालेला आहे, हे मला या सत्यासत्य यावरून सांगावे लागेल। काळोखा तुने विजयाचा ये पहाटेचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा। काळोखातून या घनघोर लढाई तुझ्यासारख्या असंख्य वीरांनी आहुती दिलेली आहे, ही घनघोर लढाई आहे, काळोख आहे, अशा या काळोख्यामध्ये अनेक सैनिकांनी काय केलेलं आहे, प्राणाची आहुती करून दिलेली आहे। काळोखाचा उदय पहाटेच्या तारेला आलेला आहे, आपला विजय होईल असं झालेला आहे, परंतु या विजयाचे श्रेय मात्र तुलाच आहे। आता आपल्याला अनेक सैनिकांनी प्राणांची आहुती दिलेली आहे, विजय मिळवण्यासाठी अंधारातून जाऊन प्रकाशामध्ये आलेले आहेत सगळे सैनिक, आता विजय आपल्या समोर दिसायला लागलेला आहे, पण या सगळ्यांच्या मध्ये प्रथम मी तुलाच वंदन करतो। प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, या युद्धामध्ये मृत्यूला सुद्धा जिंकलेला अशा या अनाम वीरा, मृत्यूला सुद्धा तुला जिंकलेला आहेस, असा वीर अनाम वीर तू ठरलेला आहेस, असा या अनाम वीरा मी तुला पहिला काय करतो, नमस्कार करतो। तू नेहमीच चिरंजीव ठरलेला आहेस, तू नेहमीच तुझ्या जीवनामध्ये यशस्वी झालेला आहेस, आणि अशा या महान वीरा जो अनाम वीरा जिथं तुझ्या जीवनाचा अंत झालेला आहे तिथं तुझं कुणीही स्मारक बांधलेलं नाही आहे, किंवा पेटवती एक ज्योतसुद्धा कुणी तिथं ठेवलेली नाही आहे। देशाच्या आकाशामध्ये ज्यावेळी लढाईचा धगधगता सुरू झाला त्यावेळी संसारातून असल्या केले त्या संसारातून तू उठूत जाऊन त्या लढाईमध्ये भाग घेतलेला आहेस, कसलाही विचार न करता मुलाबाळांना सोडून घर संसार सोडून लढाईमध्ये भाग घेतलेला आहेस, आणि ज्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळी आकाशाच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळी क्षितिजाच्या रेषा जशा लुप्त पावतात शांतपणे, तसं तू मरणामध्ये शांतपणे लुप्त पावलेला आहेस, जनभक्तीच्या हितासाठी तू स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलेलं आहेस, पण या लोकांच्या मनामध्ये तुझ्याबद्दलच्या भावना उचंबळून आलेल्या नाही आहेत, किंवा तुझ्या नावाची नोंद कुठल्या इतिहासावरही केलेली नाही आहे। जर या जीवनामध्ये गायक जे आहेत हे गायक जर तुझा गुणगान भाट गायलं तर तुझ्या बलिदान हे यशस्वी ठरणार आहे, आणि अनेक वीरांनी या काळोखातून विजय मिळवण्याचा अनेक होम घनघोर लढाई तुझ्यासारख्या असंख्य वीरांच्या होती पडून
या कालोख्यातून उदय उद्याचा विजय पहाटेचा तारा उदयाला आलेला आहे आणि आपला विजय होईल। मात्र या विजय झालेल्या ताऱ्यामध्ये तू सगळ्यात यशस्वी तारा ठरलेला आहेस असं कुसुमाग्रजने सांगितलेलं आहे। बघा, आता देशासाठी प्राणापण केलेले सैनिकांना वीर आहे असं कवीने त्याची कारणं लिहिलेली आहे किंवा कारणं सांगितले आहे। अनामच करायला आहे तर त्याच्यासाठी कुणी स्मारक बांधलं आहे का? नाही। त्याच्यासाठी कुणी दिवा लावलेला आहे का? नाही। त्याच्यासाठी कुणाच्या भावना उभारून आलेल्या आहेत का? नाही। त्याचं नाव कुठं कोरलं आहे का? नाही। त्याचं कुठं यशोगान गायलं आहे का? नाही। म्हणून तो अनाम वीर स्तंभलेला आहे। आता ज्या ठिकाणी स्तंभच बांधलेला नाही, पेटी वाटच ठेवलेली नाही, या संसारातून कुठून तो देशाचं संरक्षण करायला गेलेला आहे आणि यशोगान गात असताना जर तो गायक त्याचं गाणं गायला तर तो सफलच ठरणार आहे, पण देशासाठी प्राणापण केलेला सैनिक अनाम राहिलेला आहे या सगळ्या गोष्टीतून असं लक्षात येते की हा अनाम का राहिलेला आहे। तर त्याचं स्मारक बांधलेलं नाही, दिवा लावलेला नाही, भावना समोर आलेल्या नाही, नाव कोरलं नाही, यशोगान कुणी गायलेलं नाही, त्यामुळं हा नेहमी सैनिक अनाम वीरच राहिलेला आहे। अनाम ह्या शब्दाचा अर्थ आहे माहीत नसलेला सैनिक, आणि या माहीत नसलेल्या सैनिकाला सगळे सैनिक त्या ठिकाणी लढायला लागलेले आहेत, घनघोर युद्ध व्हायला लागलेला आहे, अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, पण या सगळ्यामुळे हा विजयी ठरलेला आहे अनाम वीरा। आणि अशा या अनाम वीराला प्रथम प्रणाम या ठिकाणी कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांनी आपल्याला या कवितेमध्ये या अनाम वीराला नतमस्तक झालेले आहे। कारण असा हा अनाम वीर मरणाला सुद्धा जिंकलेला आहे, मरण सुद्धा त्याला घाबरलेला आहे, समोर मरण आल्यानंतर तर सुद्धा घाबरलेला नाही आहे, तो अगदी अशांतपणे मरणामध्ये विलीन झालेला आहे असा हा अनाम वीर। आणि यानंतर तुम्हाला पान नंबर 61 प्रश्न तिसरा असा दिलेला आहे, खाली जोड्या जुळवा, अगट आणि पगट दिलेला आहे। बघा, सगळ्यांनी प्रत्येकाने पान नंबर 61 काढायचा आहे। त्यानंतर त्या अगट आणि बगटामध्ये अगटामध्ये चार पर्याय दिले आहेत, बगटामध्ये दिले आहेत, ते तुम्ही योग्यरीतीने जोड्या लावायच्या आहेत। पहिला आहे बघा, धगधगत्या सम्राटच्या ज्वाला म्हटल्यानंतर या ठिकाणी महाभयंकर युद्ध हेच उत्तर येणार आहे। काय येणार आहे? महाभयंकर युद्ध। त्यानंतर दुसरं आहे बघा, मरणामध्ये विलीन म्हटल्यानंतर शांतपणे मरण स्वीकारणे, अ हे उत्तर आहे देवा, शांतपणे मरणामध्ये विलीन मी तुम्हाला सांगितलेलं आहे। मग अशी मरणामध्ये विलीन होणे म्हणजे शांतपणे मरणाला समोर जाणे। तिसरं बघा, ना भयना आशा, निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवणे, आशा आकांक्षा कुठली न ठेवता, कशालाही न घाबरता, मनामध्ये कुठलीही आशा आकांक्षा न ठेवता हा अनामवीर मरणामध्ये विलीन झालेला आहे, म्हणून हे त्या ठिकाणी उत्तर येते। आणि चौथ्याचं उदाहरण आलंय बाव, त्याच्यासाठी भावना व्यक्त न करणे हे पर्याय देवा। भावना उदाहरणले कुठल्याही भावना या ठिकाणी असणाऱ्या सैनिकांना देशासाठी लढलेला आहे, पण लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल कुठल्याही भावना उदाहरलेल्या नाहीये हे आपल्याला सांगता येईल। त्यानंतर प्रश्न चौथा, खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। आता मी तुम्हाला सांगितलं तर अनाम वीरा या शब्दाचा अर्थ तुम्हाला आता सांगता आलं पाहिजे। अनाम वीरा म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे माहीत नसलेला सैनिक, माहीत नाही आहे आपल्याला हा सैनिक। त्यानंतर जीवनांत म्हणजे जीवनाचा शेवट, ज्या ठिकाणी जीवनाचा शेवट होतो म्हणजे मरण, जीवनाचा शेवट याचा अर्थ काय आहे? मरण, ज्या ठिकाणी जीवनाचा शेवट होतो ते मरण। आणि संध्येच्या रेषा म्हणजे याचा अर्थ आहे संध्याकाळ, संध्येच्या रेषा याचा काय अर्थ सांगता, काय सांगता येईल? संध्याकाळ। आणि मृत्यूचे वीर म्हणजे मृत्यूवर विजय मिळवलेला, मृत्यूचे सदासजी कोण मृत्यूवरती विजय मिळवत नाही, हे मृत्यूचे म्हणजे मृत्यूवर विजय पावलेला अशा पद्धतीनं आपल्याला। त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय व्हायचं आहे हेही सांग।
आहे मी डॉक्टर होणार. मग डॉक्टर होत असाल तर मी काय प्रयत्न करणार आहे, तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, डॉक्टर काही साधं सुद्धा होता येते काय, उठला नाही तर काय स्टेटसवर घातला आणि डॉक्टर झाला असं होता येते काय? नाही. तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी काही प्रयत्न करावे सुद्धा लागतात. त्यानंतर डॉक्टर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींची तुम्हाला मदत हवी असते, मदत घ्यावी लागते. ती मदत घेऊनच तुम्ही डॉक्टर होऊ शकता. आणि ते डॉक्टर झाल्यानंतर भविष्यामध्ये तुम्ही काय कराल याकडं तुमच्याकडं टिपणं किंवा तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे आणि भविष्यामध्ये काय काय करणार. आणि त्यानंतर डॉक्टर झाल्यानंतरचं काम मी काय करणार, गरिबांना मदत करणार, दीनदुबळ्या लोकांना मदत करणार, अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुमच्याकरती व्यवस्थित तुमच्याकडं लिहून ठेवायला पाहिजे. तुम्ही सैनिक जर असाल, सैनिक पण होता येतं आपल्याला. आता मी तुम्हाला सैनिकाची कथा सांगितली म्हणजे कविता सांगितली म्हटल्यानंतर तुम्हाला सैनिकसुद्धा होता येतं. सैनिकासाठी तुम्हाला छानपैकी एक मनामध्ये कल्पना करून मी सैनिक झाल्यानंतर काय करणार, देशाची सेवा कशी करणार, घरदार कसं सोडून जाणार, ह्या सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला या सैनिकांच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता पान नंबर 62 बघा. खालील वाक्य वाचा आणि वाक्याच्या अर्थानुसार योग मन लिहा. एक तुम्हाला वाक्य देतात परीक्षेमध्ये आणि त्या वाक्यावरून तुम्हाला मन लिहायची आहे. त्यातलं पहिलं बघा. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धन संपत्ती होती, तोपर्यंत त्याच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे म्हणतात ना. तर या ठिकाणी कुत्री म्हण येणार आहे, असतील शेते तर जमतील भूते. ज्या ठिकाणी तुमच्याकडे पैसा भरपूर आहे त्याच वेळी तुमच्याकडे लोक येणार आहेत. आणि समजा तुमच्याजवळ पैसा नसेल तर तुम्हाला कुणीच विचारणार नाही. म्हणून ह्याला कुठली म्हण येणार आहे, असतील शेते तर जमतील भूते. त्यानंतर दुसरं आहे, रेहनाची कंपास पेटी हरवली, तिने ती घरभर शोधली, शेजारी पाजारी जाऊन पाहिले पण कंपास पेटी कुठेच नव्हती. शेवटी ती रेहनाच्याच दप्तरातच सापडली म्हणतात ना. काय येणार आहे मग, काकेत कळसाने गावाला पैसा. आपल्या जवळच असते पण ते उगाच आपण इकडं तिकडं शोधत असतो म्हणून आपण त्याला काय म्हणायचं, काकेत कळसाने गावाला पैसा. तिसरं, पावसाळ्यात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरणार तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला, पावसात दिसताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते म्हणतात ना. काय म्हणतात मग, तहान लागली की मी खोदा. ज्यावेळी आपल्याला तहान लागते, एखाद्या गोष्टीची गरज वाटते त्यावेळेस आपण त्याला शोधतो आणि गरज संपली की परत ते विसरून जातो. तसं न करता आपल्याजवळ काही गोष्टींचा साठा किंवा काही गोष्टी आपण ठेवायला पाहिजेत, आपल्या विचार करायला पाहिजे. तहान लागल्यानंतर विहीर खोदायची नाही, ती खूप त्रासदायक घटना घडते. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंग सावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा क्लिप जसा जसा मोठा होऊ लागला तसं तसे त्याच्यात ते गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, खान तशी माती. मग काय आहे, खान तशी माती, कुंभा जसा लोटा. बघा, खान तशी माती, जसं खान असेल तशी माती तयार होते. आत्तापर्यंत आपण ही कविता बघितली, याच्यावर तुम्हाला काय येत नसतील तर काय समजलं नसतील तर मला माझ्या नंबरवर, तुम्हाला माहीत आहे माझा नंबर, ह्या नंबरला कॉल करून तुम्ही मला कवितेचा अर्थ किंवा त्याच्यावर अवघड शब्द काय समजलं नसेल तर विचारू शकता. ही जर कविता तुम्हाला समजली असेल तर ती कविता परत परत वाचा, कवितेची चाल बघा. मग अशी मी लावून दाखवली होती, अशा पद्धतीनं खरोखरच आपल्यावरती पण एक संकट आलेलं आहे. आपणसुद्धा एक युद्ध खेळायला लागलेलं आहे, या युद्धामध्येच आपण शिकायला लागलेलं आहे. अशा या युद्धाला आपण जिंकायचं आहे आणि ते युद्ध म्हणजे कुठलं आहे बाळानो, कोरोना. या कोरोनाला मुक्त करून हे युद्ध जिंकून आपण विजय प्राप्त करायचा आहे. आणि तो जो विजय असेल तो आपल्या जीवनामध्ये अतिशय आनंदाचा विजय असेल.